मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. नमस्कार बालदोस्तांनो, मी श्री राम तळपे, उपशिक्षक नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक. बालमित्रांनो, आपण घरी असतो, अभ्यास करतो आणि अभ्यास करून झाल्यानंतर आपल्याला खेळायची इच्छा होते, परंतु जर बाहेर पाऊस असेल किंवा काही कारणाने जर आपल्याला मैदानावर खेळायला जाता येत नसेल तर आपण घरातल्या घरातही काय खेळ खेळू शकतो. तर घरातल्या घरात आपण काय करू शकतो, तर खेळाने ज्याप्रमाणे आपला व्यायाम होतो तर घरामध्येही आपण खेळाप्रमाणे काही छोट्या छोट्या विविध हालचाली करून आपल्या शरीराचा व्यायाम करू शकतो. किंवा त्याचबरोबर जे प्राणी पक्षी चालतात, या प्राणी पक्ष्यांच्या ज्या चाली आहेत, अनुकरणात्मक हालचाली आपण त्याला म्हणतो, त्याही आपण घरातल्या घरात करू शकतो. तर बालमित्रांनो, आज आपण खेळू करू शकू या विषयांतर्गत आपण करूया अनुकरणात्मक हालचाली प्राण्यांच्या चाली. बालमित्रांनो, आज आपल्याला ज्याप्रमाणे प्राणी उड्या मारतात किंवा चालतात त्या प्राण्यांची नक्कल करून आपल्याला चालायचं आहे किंवा उड्या मारायच्या आहे. सर्वप्रथम आपण चालणार आहोत ससा उडी, म्हणजे ससा ज्याप्रमाणे उड्या मारतो त्याप्रमाणे आपल्याला उड्या मारायच्या आहेत. त्यासाठी दोन्ही चवड्यांवरती बसायचं आणि दोन्ही हात आपले डोक्याला असे कपड्यावरती लावायचे आहेत सस्याच्या कानासारखे आणि उडी मारायची आहे. ही आहे ससा उडी. पुढील आपण उडी मारूया कांगारू उडी, म्हणजे कांगारू प्राणी ज्याप्रमाणे उड्या मारतो दोन पायावर तशा आपल्याला उड्या मारायच्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम थोडं खाली वाकायचं, दोन्ही हात आपले खांद्याच्या जवळ आणि आता आपल्याला कांगारूसारखी उडी मारायची आहे. ही आहे कांगारू उडी. पुढे आपल्याला उडी मारायची आहे माकडाप्रमाणे आणि म्हणून याला म्हणतात माकड उडी. त्यासाठी आपण खाली बसायचं, दोन्ही हात जमिनीवरती टेकवायचे आहेत, म्हणजे माकड ज्याप्रमाणे उडी मारतो दोन्ही हात पुढे करून त्याप्रमाणे आता आपल्याला माकडाप्रमाणे उडी मारायची आहे. ही आहे माकड उडी. आता पुढे पहा, आपल्याला बदकाप्रमाणे चालायचं आहे, म्हणजे हा बदक पक्षी ज्याप्रमाणे चालतो हळूहळू एक पाय पुढे एक पाय मागे एक पाय पुढे याप्रमाणे त्याप्रमाणे आता आपल्याला सर्वप्रथम खाली मेटाकुटीवर बसायचं आणि दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे आणि आता बदकाप्रमाणे चालायला सुरुवात करायची आहे. एक पाय पुढे एक पाय मागे असं करत करत आपल्याला चालायचं आहे. ही आहे बदक चाल. पुढे आपल्याला चालायचं आहे खेकड्याप्रमाणे, म्हणजे याला म्हणतात खेकडा चाल. त्यासाठी सर्वप्रथम खाली बसा आणि दोन्ही हात मागे टेकवा आणि आता दोन्ही पाय पुढे करून गुडघे वाकवायचे आहेत आणि दोन्ही हातांवरती आपल्याला काय करायचं आहे, आपला भार घ्यायचा आहे, गुडघे उचलायचे आहेत, कंबर उचलायची आहे आणि आता डोके मागे करून आपल्याला हळूहळू हात आणि पायांचा आधार घेत चालायचा आहे. ही आहे खेकडा चाल. आली ना मजा मित्रांनो, म्हणजे आपण इतर प्राण्यांचं अनुकरण करून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला तर या आहेत प्राण्यांच्या चाली. या चालींमुळे सुद्धा आपल्या शरीराचा काय होतो, व्यायाम होतो. म्हणजे घरी असताना सुद्धा आपण या चाली चालू शकतो. आपण मैदानावर तर याप्रमाणे उड्या मारतोच आणि याच्यामुळे आपला व्यायामही होणार आहे आणि आपल्याला आनंदही मिळणार आहे. चला पुन्हा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.